राष्ट्रवादी युवक कांग्रेस के नवी मुंबई जिला अध्यक्ष किशोर उर्फ अनु आंगरे और समाज सेविका गौरी आंगरे ने आज महाहल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया, जहां राज्य के गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड़, समाज सेविका रुता आव्हाड़ समेत कई फिल्मी सितारे और एनसीपी नेता मौजूद थे। मंत्री जितेंद्र आव्हाड़ ने हजारों की संख्या में मौजूद नागरिकों की उपस्थिति में चुनावी शंखनाद करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस की जीत का दावा किया। देखे रिपोर्ट। राष्ट्रवादी युवक कांग्रेस के नवी मुंबई जिला अध्यक्ष किशोर उर्फ अनु आंगरे ने आज दीघा में जमकर शक्ति प्रदर्शन किया। समाज सेविका गौरी आंगरे द्वारा आयोजित हल्दी कुमकुम कार्यक्रम में यहां गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड़, पूर्व सांसद आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, वरिष्ठ समाज सेविका रुता आव्हाड़, युवा नेता तेजस शिंदे समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। मराठी फिल्म अभिनेत्रा अंकिता चौहान, प्राजक्ता माली समेत कई फिल्मी सितारे खास तौर पर मौजूद थे, जिनके हाथों क्रिकेट और सांस्कृतिक स्पर्धाओं के विजेताओं को पुरस्कार और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड़ ने अनु आंगरे और गौरी आंगरे के जनसेवी कार्यों की तारीफ करते हुए कहा कि जनता जानती है कि जब उनकी इमारतें टूट रही थी तब एनसीपी के अलावा कौन सा नेता उनके साथ खड़ा था। जितेंद्र आव्हाड़ और रुतु आव्हाड़ ने शिवसेना के नवीन गवते पर हल्ला बोल करते हुए कहा कि कोई कुछ भी कर ले, लेकिन दीघा में अनु आंगरे और राष्ट्रवादी कांग्रेस का ही परचम लहराएगा। साधारण पक्षांची एक ही असते की शेवटच्या रात्री दोन दिवस आधी हजार त्योचू विकत घेऊ आणि मतदान घेऊ। मला वाटतं आता हेही शून्य झालेत की हजार रुपयाला आपलं मत विकावं असं यांनाही वाटत नाही आहे। यांनाही वाटतं की हजार रुपये नको पण काम करणारा माणूस हवा। एकदा हजार रुपये घेतले की निवडून आलेला तुमची गणती करतो ना की काय झालं आहे, हजार रुपये घेऊन तर निवडून आले, आणि मी नेहमी हजार रुपयाचा हिशोब देतो की हजार रुपये घेतले तर तुम्ही किती घेतलेत, तर तुम्ही 5 वर्ष नगरसेवकाला निवडून देता, म्हणजे प्रत्येक वर्षाला 200 रुपये, या 6 महिन्याला 100 रुपये, 3 महिन्याला 50 रुपये, 1.5 महिन्याला 25 रुपये। आता विचार करा, एका दिवसाला 65 पैशाला माणूस मत विकतो, आपली किंमत 65 पैसे आहे का? आपण केळ्यापेक्षाही स्वस्त आहोत का? त्यामुळे मतं विकणं हे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान आहे। बाबासाहेबांनी 1 वोट 1 व्हॅल्यू दिला, म्हणजे धीरूभाई अंबानी असो नाही तर अडाणी असो, त्याला एक मत आहे, तसं दिघ्यातल्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मत आहे। ते एक मत हे परिवर्तनासाठी असतं। तुमच्यावर झालेला अन्याय, तुम्हाला हवा असलेला विकास त्या एक मताने व्यक्त करायचा असतो। तो आता दिघेकर दिघेवासीय यावेळेस करतील अशी अपेक्षा ठेवूया। वही एनसीपी युवक जिल्हा अध्यक्ष अनु आंगरे और गौरी आंगरे ने भरोसा जताया कि जिस तरह दिघा की जनता उनके साथ खड़ी है उससे परिवर्तन होना तय है। अनु आंगरे ने विरोधियों द्वारा गुंडा बोले जाने पर पलटवार करते हुए कहा कि अगर दिघा के जनता के साथ अन्याय होगा तो उन्हें बचाने और न्याय दिलाने के लिए वे गुंडा बनने को तैयार है। दोन दिवस झाले आपण कार्यक्रम करतोय, ओवरम मॅच ठेवलेली, अंडरम मॅच ठेवलेली, आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि त्यांचे खेळबिळ हे सगळं आपण ठेवलेले। राष्ट्रवादी को जिताई की ये तो 101% मैं बोल रहा हूँ, क्योंकि जनता का हमारे ऊपर प्यार नहीं रहता था ना, तो पब्लिक ने बहुत तकलीफ देने जनता को ही देखा, इधर आना ना चाहिए वो भी किया, लेकिन जनता अपने आप आई है इधर। हम तो गुंडे हैं, हम नहीं बोलते नहीं। जिधर हमारी माँ बहन को कोई छेड़े और कुछ करे, जिधर हमारे लोग को तकलीफ होएगा वहाँ हम गुंडे बन के ही आएंगे। दरवर्षी प्रमाणे हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला महिलांसाठी, 2 दिवस युवकांसाठी मॅच ठेवली होती, त्याचं बक्षीस वितरण आणि महिलांच्या मनोरंजनासाठी आपण हा कार्यक्रम केलेला होता आणि खूप जास्त संख्यामध्ये महिला इथे उपस्थित झाल्यात, त्याच गोष्टीचा खूप आनंद आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जनतेने विचारपूर्वक एक विचार करून मत द्यावं। 15 वर्षाआधी पण जे नगरसेवक होते किंवा 15 वर्षानंतर आता पण याच्या पुढे पण जे असतील, गटर वॉटर मीटर बस स्टँड आणि बाकी पण जे इकडे जे जनतेची ज्या समस्या आहेत, हे आधीचे पण जे होते त्यांनी पण कामं केली आहेत, याच्यानंतर जे असतील ते पण काम करतील, त्याच्यामुळे जे महानगरपालिकेने कामं केली आहेत त्या गोष्टीसाठी जे माझी
लोकप्रतिनिधी होते ते बोलायचे की आम्ही जनतेसाठी केलं आहे, आम्ही जनतेसाठी केलं, आमच्या कर्मांना बघून आम्हाला वोट द्या किंवा आमचे 1000 रुपये घेऊन वोट तुम्ही द्या आम्हाला. तर जनतेने फक्त एवढाच विचार करून मत द्यावं की खरोखर तुमच्यासाठी 15 वर्षापासून हे लोक होते का, किंवा तुमच्यासाठी याच्या पुढे कोण येईल या गोष्टीचा विचार करून तुम्ही मत द्या. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.